It's hard to breathe, but that's alright. Hush. Hello guys, welcome to my YouTube channel. तर आज आपण बघणार आहोत की फेस रिटचिंग फोटोशॉप मध्ये कसे करायचं. चला आता सुरू करूया आपण. हा आपला फेस मॉडल आहे, जे आपला मॉडल आहे हा आपल्याला यांच्यावर एक्सपेरिमेंट ट्राय करायचं. तर आपल्याला पहिले तर लेयर्स दिसत आहे. तर आपल्याला लेअरचे कॉपी बनवून घ्यायची. तर तुम्ही कंट्रोल जे पण यूज करू शकता, नाही तर लेअरला स्लाइड करून इथं न्यू लेअरवर क्लिक करून सोडून द्यायचं, असं होऊ शकतं. तर मी कंट्रोल जेने करतो, हे झालेले आपले एक लेअर कॉपी. तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, कॅमेरा रॉ ओपन करायचं. तर त्यासाठी तुम्हाला फिल्टर्स, कॅमेरा रॉ फिल्टरवर क्लिक करायचे. मग आता कॅमेरा रॉ फिल्टर ओपन होईल. इथं आपल्याला कॅमेरा रॉ ओपन झालेला आहे. तर तुम्हाला इथं एक ब्रशचा आयकॉन दिसत असेल, त्याच्यावर आपल्याला एकदा क्लिक करायचं. क्लिक केलं की आपल्याला बघा सेटिंग्समध्ये इथं सगळं काही झिरोवर ठेवायचं आहे, फक्त एक्सपोजर हे +1 ठेवायचं. मग तुम्ही कंट्रोल +Alt दाबून क्लिक करून याला मायनसमध्ये झुमआउट करून घेऊ शकता. आणि ब्रशचे साईज राईट क्लिक आणि स्लाईड केलं की ब्रशचे साईज वाढते. मग तिथून तुम्ही आपल्या फोटोला पहिले ड्रॉ करून घ्यायचे. फोटोवर ड्रॉ करून झालं, ओकेवर क्लिक करायचं. आपण झालं तर तुम्ही आता बघू शकता एकच झालं. तर आपण लेअर मर्ज करण्यासाठी आपल्याला कंट्रोल +E एकदा यूज करायचे. मर्ज झाले, अजून एकदा कंट्रोल जे आणि डुप्लिकेट लेअर होते. मग ते झालं, आपल्याला आता याला स्मूथ करायचे. तर आपल्याला इथं फिल्टर्समध्ये जाऊन नॉर्मलच्या जागी विविड लाईट सिलेक्ट करायचे. विविड लाईट सिलेक्ट केला तर आता आपल्याला कंट्रोल +I आणि इन्वर्ट करू शकता, नाहीतर इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इथे इन्वर्टचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करू शकता. आपल्या आता फोटो इन्वर्ट झालेला आहे. तर आपल्याला फिल्टर्समध्ये येऊन अदर्समध्ये जाऊन हाय पास हे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कॉमनली 10 to 10 आतमध्ये ठेवू शकता. आपण सध्यासाठी मॉडेलला 6 to 7 घेऊ आपण. ओकेवर क्लिक करायचं, झालं. अजून एकदा फिल्टरमध्ये जायचं आहे, तिथून ब्लरमध्ये जाऊन गॉशियन ब्लर सिलेक्ट करायचे. त्यामुळे आपल्या फोटोला एक टेक्स्चर येतो स्मूथनेसचा. आता इथं सध्या 0.1 आहे, पण आपण 1 करून देऊ आणि इंटरनेटवर ओके क्लिक केलं, झालं. मग आपल्याला इथे इमेजमध्ये यायचं, ॲडजस्टमेंट अँड ब्रायटनेस इकडून आपल्याला थोडीशी वाढून घ्यायची. तुम्हाला किती गोरा पाहिजे, स्किन किती ग्लो करणे पाहिजे असे पाहिजे तुम्हाला. आता मी आलो करतो 30 आणि एंटर. ओके, तर इथं माझे झालेले आहे. तर इथं तुम्हाला आता मास्कचं ऑप्शन दिसत असेल, की ह्याच्यावर एकदा आपण क्लिक करून घ्यायचं. तर हे आपले कन्वर्ट झालेलं, आता मास्क झालेलं आहे. तर आपण बी क्लिक करून ब्रश ओपन करू शकता, नाहीतर इथून तुम्ही ब्रशचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. अल्ट आणि राईट क्लिक दाबून आणि स्लाइड केलं की आपण असे साईज वाढवू शकतो. त्याची साईज वाढवून झाली की झूम करायचं अल्ट दाबून. आता इथं सगळे स्मूथ दिसत आहे. तर तुम्हाला कीबोर्डवर कंट्रोल +I दाबून इन्वर्ट करून घ्यायचं त्याला अजून एकदा, नाहीतर पहिल्याप्रमाणे ॲडजस्टमेंट आणि इन्वर्ट केलं की हा बघा आपली पहिल्यासारखी इमेज झाली. आता ब्रशने आपल्याला फक्त इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर मी इथं सध्या ड्रॉ करून घेतो सगळं. तर आता आपलं इथं ड्रॉ करून झालेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. तर आपल्याला अजून एकदा कंट्रोल E ने मर्ज करून घ्यायचं त्या लेअरला, आणि अजून एकदा J करून आपण लेअरची कॉपी केली की मग आता आपण कीबोर्डवर कंट्रोल Shift आणि A दाबून कॅमेरा रॉ ओपन करू शकता, नाहीतर फिल्टर्समध्ये जाऊन कॅमेरा रॉ फिल्टर हे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केलं तसं ओपन केल्यावर मागच्या वेळेसारखं वापस आपल्याला ब्रश टूलमध्ये जाऊन अख्ख्या फोटोवर अजून एकदा ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे आपण ड्रॉ केलं, ओकेवर क्लिक करायचं आहे. हे झाले आपले फोटो. तर हे बघा इथं तुम्हाला तरी थोडं दिसत असेल. तरी आपण अजून एकदा पहिलं मर्ज करून घेऊयाला, आणि मग डुप्लिकेट केली की वापस ब्रश टूलला सिलेक्ट करायचं. त्याच्यावर राईट क्लिक करून इथं मिक्सर ब्रश टूल दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. मिक्सर ब्रश टूलवर क्लिक केलं की इथं वर ऑप्शन येते, यातलं तुम्हाला हे ऑप्शन क्लिक करून ठेवायचं आहे फक्त. बाकी काय नाही करायचं, हे रिकामच ठेवायचं आहे तुम्हाला. इथं आपल्याला आता वेट म्हणून 20% करायचं आहे, लोड 75 करायचं आहे. लोड 75 केला आपण, आणि मिक्स 90 आणि फ्लो 100 करायचं आहे बस. बाकी आता आपल्याला स्क्रीनवर झूम करायचं फेसवर, आणि हा ब्रश फक्त आणि फक्त फेसवरच ड्रॉ करून घ्यायचं. तर हे बघा आपण आता करून घेऊ.
तर इथं आपला फोटो आता आपण स्मूथ करून झालेला आहे, तर आपण याला आता मर्ज करून कॉपी करून घेऊ. कॉपी करून झालेलं आहे, तर आता तुम्ही बघू शकता आपला पहिला फोटो असा होता आणि आता आपण ओपन एडिट करून झाल्यावर असा होतो. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब.